नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे बाळंतिणीचे आरोग्य. आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय आनंदाची बाब असते, परंतु आई होताना तिला अनेक वेदनांना सामोरं जावं लागतं. तिच्या शरीराची झीज होते, तसंच तिच्या शरीरात वात प्रकोप देखील होतो. 9 महिने ती बाळाला तिच्या शरीरात वाढवते, तसंच डिलिव्हरी होताना तिला कळा घ्याव्या लागतात, त्यामुळे तिचे स्नायूबंध ढिले पडतात, शरीर कमजोर होतो आणि वाताचा प्रकोप देखील होतो. हे सर्व टाळण्यासाठी आयुर्वेदामध्ये बाळंतिणीला सुतिका असं म्हणतात आणि त्याची सुतिका परिचर्या म्हणजेच बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला आढळतं. तर प्रसूती झाल्यानंतर सर्वात महत्वाचं तिच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी तिला वातशामक तेलाने अभ्यंग करायला पाहिजे. यासाठी आपण दुर्वांकूर सुतिका ऑइल बनवलेलं आहे, अतिशय सुंदर आहे ते, की त्याने तिच्या शरीराला अभ्यंग करा. अभ्यंग झाल्यानंतर गरम पाण्याने म्हणजे कोमटच्या थोडस गरम पाण्याने आपण तिला आंघोळ घालावी. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दशमलव आणि निरगुडीची पानं टाकावीत आणि त्याने तिला आंघोळ घालावी. यामुळे तिचा वात प्रकोप कमी होतो, शरीराचा थकवा दूर होतो. आंघोळ झाल्यानंतर लवकरात लवकर बाळाला तिच्या जवळ द्यावं, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये स्नेहबंध निर्माण होतो आणि स्तन्य उत्पत्ती म्हणजे दुधाची निर्मिती होण्यास नक्कीच त्याने मदत होते. तसंच आता नेमकं तिचा आहार कसा असावा, सुतिकेचा आहार, कारण त्याची तिची झीज पण भरून काढायची आहे, तिचा वात प्रकोप आपल्याला कमी करायचा आहे. तर प्रसूती झाल्यानंतर लवकरात लवकर तिला रव्याची पेज द्यावी. रव्याची पेज बनवताना त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाका आणि साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करा. गुळ हा उष्ण गुणात्मक असतो आणि रक्त वाढविणारा असतो, तर साखर ही वजन वाढवते. तर आपल्याला तिचं वजन खूप वाढवायचं नाही, तर तिचं रक्ताचं प्रमाण चांगलं ठेवायचं आहे, तिचा वात प्रकोप कमी करायचा आहे. म्हणून तिच्यामध्ये रव्याची पेस्ट बनवताना त्याच्यामध्ये गुळाचा आणि साजूक तुपाचा वापर करा. नंतर देखील तिला बाजरीची पेस्ट, रव्याची पेस्ट हे देणं गरजेचं असतं. तसंच तिला आठवड्यातून 3 दिवस हुलग्याचं सूप द्या. हुलग्याचं सूप देखील हे उष्ण गुणात्मक असल्यामुळं वात प्रकोप कमी होतो. हुलग्याच्या सूपाबरोबर तिला तुम्ही मुगाचं कडण तसंच मसुरीचं सूप देखील देऊ शकतात. ह्यांना सर्व यांना फोडणी देण्यासाठी तुम्ही सुंठ, मिरी, पिंपळी, हळद, नंतर जिरं ह्याचा वापर करा. सेंदव, साध्या मिठाच्या ऐवजी सेंदवाचा वापर करा. साध्या मिठाने रक्तदाब वाढू शकतो, तर सेंदव हे आरोग्यासाठी चांगलं असतं. तसंच तिच्या शरीराची झीज भरून येण्यासाठी आपल्याला 15 ग्रॅम प्रथिनांची जास्त गरज असते. इतर वेळेपेक्षा बाळंतिणीच्या जेवणामध्ये 15 ग्रॅम प्रथिने जास्त असावेत. तिला दूध, सोया प्रोटीन्स, पनीर ह्याचा तिच्या आहारामध्ये समावेश असावा. तसंच मोड आलेले कडधान्य, डाळी, सोया प्रोटीन्स, दूध, पनीर यासोबतच जर ती ह्यांच्यासोबतच तिचं कॅल्शियमचं प्रमाण देखील चांगलं राहण्यासाठी सकाळ संध्याकाळ शतावरी कल्प टाकून तिला दूध पिण्यास द्या. दुर्वांकूरचा शतावरी कल्प देखील उपलब्ध आहे, त्याचाही तुम्ही तिच्या आरोग्यासाठी वापर करू शकतात. तसंच गर्भाशयाचा आकार प्राकृत होण्यासाठी तिच्या जेवणामध्ये मेथीची भाजी, खसखशीची आमटी यांचाही समावेश करा. मेथी ही गर्भाशयाचं आकुंचन करण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे मेथीची भाजी आठवड्यातून 3 वेळा तरी खाल्ली गेली पाहिजे. जेवणामध्ये 1 वाटी मोड आलेलं कडधान्य, 1 पालेभाजी किंवा फळभाजी, पोळी किंवा भाकरी याचा समावेश असावा. पोळीला तेल लावण्याऐवजी तुम्ही तूप वापरा, साजूक तूप. ह्याच्यामुळे तिचं वजन आटोक्यात राहतं आणि तिचं अग्निप्रदीप्त राहतो. तसंच तुपामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देखील चांगलं राहतं. म्हणून साजूक तुपाचा वापर प्रत्येक फोडणीसाठी झाला पाहिजे तेलाच्या ऐवजी. तसंच ओली हळद, हिंग, सुंठ, मिरी, पिंपळी यांचा तुम्ही फोडणीसाठी वापर करा. विहारामध्ये सहसा नेमकं तिने कसं वागावं ह्या 1.5 महिन्यामध्ये, तर 1.5 महिन्यामध्ये तिने काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, चिंता, शोक, भय यापासून लांब असायला पाहिजे. तिला खूप काळजी वाटेल, तिला खूप टेन्शन येईल असं कुठलीही गोष्ट तिला सांगू नका. तिची आणि बाळाची खोली ही वेगळी ठेवा. खोलीमध्ये सूर्यप्रकाश भरपूर असावा, परंतु अंगावर डायरेक्ट वारं येईल अशा पद्धतीने खोलीची रचना नसावी. खूप वारं जर आलं तर तिचा वात प्रकोप होईल. तसंच AC, फॅन, कूलर
यांची हवा घेतली नाही पाहिजे. म्हणून डोक्याला स्कार्फ बांधा, कानामध्ये कापसाचे बोळे हे 1.5 महिन्यापर्यंत ठेवणं गरजेचं असतं. ह्याच्यामुळे त्याच्या शरीरात वात प्रकोप होणार नाही, शरीराची झीज लवकर लवकर भरून येऊ शकते. तसंच तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जर चांगलं असेल तरच स्तन्य उत्पत्ती चांगली होत असते. दुधाची निर्मिती चांगली होण्यासाठी तिला कुठलंही टेन्शन येईल, तिला काळजी वाटेल किंवा तिला रडायला येईल असं कुठलीही गोष्ट तिला जास्त सांगू नका. तिचं मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं राहील हे बघणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तिला सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तिच्या आरोग्याची सर्व घरातल्यांनी मिळून काळजी घ्या, कारण तिचं जर आरोग्य चांगलं राहिलं तरच स्तन्य निर्मिती चांगली होते आणि तिच्यामुळेच बाळाचं आरोग्य देखील चांगलं राहू शकतं. म्हणून तिच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तिला खूप शिळं अन्न खायला देऊ नका. शिळं अन्न खाल्ल्याने किंवा अति आंबट अन्न खाल्ल्याने दुधाच्या गुणवत्तेवर फरक पडू शकतो, दुधाची निर्मिती चांगली होत नाही. म्हणून शिळं अन्न तिला द्यायचं नाही आहे. तिला ताजं साधारणतः 3 तास स्वयंपाक झाल्यानंतर 3 तासात ती ते जेवण कसं करेल याचा विचार करा. तसंच खूप पोटभर जेवायचं नाही आहे. आपला दर 3-3 तासांनी तिला आहार द्यायचा आहे. 2 तास जेवायला देण्यापेक्षा दिवसातून 3 ते 4 वेळा तिला जेवायला द्या. एकदम गच्च पोटभर जर ती जेवली आणि त्याच्यामुळे जर अजीर्ण झालं तर बाळाच्या दुधावर परिणाम होऊ शकतो. दुधाचे गुण हे दुष्ट होऊ शकतात, खराब होऊ शकतात. म्हणून तिला अजीर्ण होईल एवढा आहार देऊ नका. आहारामध्ये खारी, खोबरं, आळू, गोडांबी, डिंक, मेथी यांच्यापासून बनवलेले लाडू तिला दिवसातून एकदा हा लाडू द्या. त्याच्यामुळे तिच्या शरीराची झीज भरून येईल आणि वात प्रकोप देखील कमी होईल. अशा पद्धतीने जर आपण बाळाची आणि तिच्या आईची काळजी घेतली तर नक्कीच तिचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आयुर्वेदामध्ये बाळंतिणीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दशमूलारिष्ट तसंच बाळंत काढा देखील सांगितलेलं आहे. आपण देखील हे काढे बनवलेले आहे. तिचं बाळंत काढा जर तिने घेतला तर तिचा वात प्रकोप कमी होईल आणि शरीराची झीज देखील भरून येण्यास मदत होईल. त्यासोबत अमृत प्राश देखील, दुर्वांगूरचा अमृत प्राश देखील तिचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. हे सर्व मार्गदर्शन मी माझ्या आयुर्वेदिक गर्भसंस्कार या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तुम्हाला याचं डिटेल मार्गदर्शन पाहिजे असलं तर हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. तिच्या शरीरातलं कॅल्शियम चांगलं राहण्यासाठी दुर्वांकूरचा शतावरीकल्प देखील आहे. तो सकाळ संध्याकाळ 1 ग्लासभर दुधामधून तिला द्या आणि तिचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सर्व घरातल्यांनी मदत करा. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही जर दुर्वांकूर आयुर्वेदचं चॅनल नवीनच असाल त्याच्यावर तर तुम्ही हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. इतर चांगले माहितीपूर्ण आरोग्याचे व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन नक्कीच मिळेल. जाता जाता एकच सांगल, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड फॉलो आयुर्वेदा. धन्यवाद.